आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा. दादा भुसे यांचं स्पष्टीकरण. कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा. अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिलंय. तसेच ड्रग्ज आणि किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आला तर पदासह राजकारण सोडेल असा निर्वाणीचा इशारा सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागलं. ललित पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्या चौकशीसह नार्को टेस्टची मागणी केली. यावर दादा भुसे यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत कोणत्याही चौकशीला आणि नार्को टेस्टला सामोरे जाण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय. दादा भुसे यांनी यावेळी म्हटलं की मागील वेळी देखील सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी देखील चौकशी करा असं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांचं समाधान देखील झालं होतं असं दादा भुसे यांनी यावेळी म्हटलंय. कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ती करा असं दादा भुसेंनी म्हटलं. सुषमा अंधारे यांचं समाधान झालं तर पुन्हा आरोप का? या प्रश्नावर दादा भुसे यांनी म्हटलंय की अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलंय. दुसरीकडे ललित पाटीलच्या अटकेनंतर रुग्णालयात नेत असताना ललित पाटील म्हणाला की मी पत्रकारांशी बोललोय आणि यामागे कुणाकुणाचा हात आहे हे सगळं सांगणार असल्याचं देखील म्हणाला. यावर दादा भुसे यांनी म्हटलं, चौकशीतून या सगळ्या गोष्टी समोर येतील. ड्रग्ज प्रकरण नाही तर अशा कुठल्याही प्रकरणात संबंध आला तर हे पद आणि राजकारण सुद्धा सोडण्याची तयारी असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. माननीय अंधारे ताईंनी या संदर्भामध्ये आरोप केलेला आणि आपल्याच काही चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह चर्चा त्यांच्याशी संपन्न झाली होती आणि त्याही वेळेस मी असं म्हटलं होतं की अंधारे ताईंना ज्याही पातळीवरची चौकशी अपेक्षित असेल, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरची जरी चौकशी अपेक्षित असेल, तर त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. आणि आपण बघितलं असेल की त्या लाईव्ह चर्चेमध्ये त्यांनी मान्य केलं की ठीक आहे, माझं समाधान झालेलं आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून विषय संपलेला. आता एक महिला म्हणून त्यांचा सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. मला वाटतं की आज परत त्यांनी काय नार्को टेस्ट, आता जगाच्या पाठीवरच्या चौकशीच्या मध्ये नार्को येत नाही का? मी तर हे त्याच दिवशी सांगितलं, त्यांनी जी काही चौकशी मागणी केली असेल खुशाल त्यांनी चौकशी करावी, या क्षणाला माझी तयारी आहे. त्यांनी असाही आरोप केलेला आहे की ललित पाटील जो ड्रग प्रकरणामध्ये अटक आहे, आज पोलिसांनी अटक केली मुंबई पोलिसांनी, ससून रुग्णालयात दाखल करून घेताना जर फोन कॉल झाला होता, तुमच्या फोन कॉलवर त्याला ससून रुग्णालयात दाखल करून माझ्या फोनवर असा एक आरोप आहे. बघा, तुम्ही आपण सर्वजण, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हा म्हटलं तर अतिशय गंभीर विषय आहे, एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि या विषयावर आपण कोण पण असू दे, चर्चा संवाद करताना त्याच्यातलं गांभीर्य ओळखून आपण संवाद करायला हवा. ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे आरोप करताय, तुम्ही त्यांच्या बाबतीत कायदेशीर काही बिलकुल मला वाटतं की एक महिला म्हणून मी त्या दिवशी पण त्यांना बोललो, तुमचं समाधान झालंय, माझ्या या दृष्टिकोनातून विषय संपला. पाठीमागे असेच बेछूट आरोप एका भोंग्याने केलेले, त्यांना मी कायदेशीर आता 23 तारखेला त्यांना कोर्टाने बोलवलेलं आहे, माननीय कोर्टाने मालेगावला त्यांना हजर होण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आणणं ही शेवटची संधी कदाचित याचाही मी विचार करेन, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. उचलायची जीभ लावायची टाळूला आणि कोणाला प्रसिद्धी करता जर असं काही करायचं असेल
प्रसिद्धी करायला अनेक त्यांना वेगवेगळे विषय आहेत, तिथलं प्रसिद्धी मिळवावी त्यांनी आणि ती प्रसिद्धी त्यांना लकलाभ हो आणि त्यांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही.